कागल तालुक्यात समरजीसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची गावागावात मजबूत बांधणी झाली आहे. 5 वर्षांपूर्वीच राजे आणि मंडली गटाची युती झाली आहे. बिद्री साखरच्या निवडणुकीतही आम्ही एकत्रच होतो. हाच एकोपा कायम ठेवत राजे मंडली गट येत्या काळात समन्वयानं काम करेल असा विश्वास प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केलाय. कागलमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे, उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून चालवलाय. समजितसिंह घाटगे आणि आम्ही तोच वारसा डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असल्याचं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी आणलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात खाली देश प्रगतीपथावर असल्याचं मंडलिक यांनी नमूद केलं. तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देऊया असं आवाहन समजितसिंह घाटगे यांनी केलंय. यावेळी राजेंद्र तारळे, एमपी पाटील, सुनील मगदुम यांनी मनोगत व्यक्त केली. मेळाव्याला अमरसिंह घोरपडे, रमेश माळी, वीरेंद्र फर्नांडिस, संजय पाटील, विवेक कुलकर्णी, प्रीतम कापसे, प्रकाश पाटील, दत्तामामा खराडे यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.